त्या कोपऱ्यात धूळ लई साचली आहे, ती जरा चांगली झटकून घे. वय वय राणा राणा राधे इकडे ये. राणाला बघितलंस कुठं? नाही व, आता घटकाभर झाली मी आल्या पण दिसलं नाहीत कुठं. कुठं गेला म्हणायचं? बर जा तू तुझं काम कर. वय वय राणा, ए राणा. गोदाक्का अहो काय झालंय, झोपू द्या की राणा भाऊजींना, कसं पाय उठवता एवढा सकाळ सकाळी. अरे देवा, राणा भाऊजी त्यांच्या खोलीत नाहीत वय. या घरात समजांनाच गायब व्हायची सवय लागली बहुतेक. नाही काल आमचं हे गायब होत, आज राणा भाऊजी. समजांना काय झालंय देवालाच माहित. आलं राणा भाऊजी. राणा भाऊजी अहो काय हे, हा कुठं गेलतात एवढं सकाळ सकाळी? नाही रात्रीच गायब झालात का आता पहाटे पहाटे गेलतात? राणा फिरायला जाताना सांगून जाव. शाळेकडे गेलतात काय फिराय? नाही वस्ताद आमासने सांगत होत आजकाल तुमच्या शाळेकडे लईत चक्र वाढल्यात म्हणून. ते मिमी अगं बाई ह्यांना नाही गेलतात होय राणा भाऊजी तुम्ही. आम्हाला माहितच होत यांना घरी आणल्याशिवाय काय तुम्हाला चैन पडायचा नाही. लई काळजी करतासा बघा तुमच्या छोट्या भावाची. हुडकून हुडकून दमला असशील, जा जाऊन झोपा आराम कर. अनो समद्यांच्या जीवाला घोर लावून तुम्ही भी दमला असशील. चला चला राणा जा जरा जाऊन पड जा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन. काय गो काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे, या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ.
सॉरी. सॉरी काय त्यात नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.